तुम्हाला गायीच्या सडामध्ये असं लाईन असेंबल करायचं आणि त्याचा कॉक चालू करायचा आहे. फ्रेशातून लगेच दूध यायला सुरुवात होते की बस की आपल्याला लगेच वन बाय वन आपल्याला लगेच असं गायीच्या सडामध्ये चारही आपल्या आपल्या चारही घालायचे आणि त्याचा कॉक कॉक आपल्याला सुरू करायचे. सगळे सगळं मी तुम्हाला सांगतो हे ऐकून मग तुम्ही एक बाय एक घातले तुम्ही एका चारीचे कॉक चालू करून द्यायचे त्याच्यात दूध यायला सुरुवात होती. हे लावून द्यायचे कॉक सुरू करून द्यायचे आणि बसून राहायचं काहीही करायचं नाही. दोन ते अडीच मिनिटामध्ये तुमच्या गायीचं 8 ते 10 लिटरपर्यंत दूध निघतं म्हणजे तुमची एक गाय संपूर्णपणे पिळून होते. आणि लक्षात ज्यावेळेस गायीचं दूध संपतं त्यावेळेस जर तुम्हाला ट्रान्सफर केस दिलं आहे त्याच्यात तुम्हाला कळतं की गायीचं दूध यायचं बंद झालं आहे. तुम्ही हा कॉक सुरू असलेला कॉक तुम्ही असा हा बंद करू शकता. जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं कॉक बंद करायचं तर ॲटोमॅटिकली साईडनी एअर पास होते दूध संपल्यानंतर आणि हे ॲटोमॅटिकली असेल खाली गळून पडतो. असं आपल्याकडे कंप्लीटली होत नाही की चारही सडामध्ये सारखं दूध असतं म्हणजे पुढच्या सडामध्ये जास्त दूध असतं तर कधी मागच्या सडामध्ये कमी दूध असतं. अशा वेळेस तुम्ही काय करू शकतात मागच्या सडातून दूध संपलंय तुम्ही त्याचे कॉक बंद करू शकतात. तीन सडाचं दूध संपलंय तीन सडाचे कॉक बंद करू शकतात. एकाही सडाचा दूध कॉक चालू ठेवू शकतात. त्यामुळे काय होणार आहे जेव्हा ज्या सडाचं दूध संपलं त्याच्यावर जो जो दाब प्रेशर जो अप्लाय होतो तो अप्लाय होणार नाही. इलेक्ट्रिसिटीवरच्या मशीनवरती आपल्याला काय होतं की त्याला कुठल्याही प्रकारची आपण कॉक सिस्टीम दिली नाही. एका सडाचं दूध येत जरी राहिलं तरी ते काय करत राहतं बाकी या तीन सडांना मल्च करत राहतं. अशा मल्चिंगमुळे काय होतं की मल्चिंग एक प्रोसेस आहे त्यांनी गायीच्या सडाची मशाज होत असते पण ती ओव्हर जास्त प्रमाणात कुठली मशाज जास्त प्रमाणात झाली तर ती हानिकारक होते. ओके नाही मग त्यामुळे काय होतं की ते सडाच्या छोट्या छोट्या पिशी असतात टिशू असतात म्हणजे पेशी असतात छोटे छोटे वेज असतात जे आपल्या डोळ्यांना दिसतात केसासारखे बारीक बारीक शिरा असतात त्या शिरा अशा मल्चिंग ओव्हर टाईम मल्चिंगमुळे त्या ब्रेक होतात त्या तुटतात. त्या तुटल्या की मग त्या गायीच्या सडातनं दूध रक्त यायला सुरू होतं. मग जो हा जो त्रास आहे तो आपण पूर्णपणे टाळलेला आहे ह्या ह्या मशीनच्या सहाय्याने. जनरली आपल्याकडे गाईचं दूध काढण्याच्या किती पद्धती आहेत आपल्याकडे 3 ते 4 पद्धतीने आपण दूध काढतो. एक तर आपण अंगठा घालून दाबतो एक तर असं ओढतो खाली डायरेक्ट किंवा मग डायरेक्टली असं दाबतो या 3 पद्धती. आणि चौथं म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं मशीन ते मल्च करतं म्हणजे मराठी भाषेत रगडतं. का की त्याला खाली ओढतात नाही त्याला अंगठाही घालतात नाही म्हणून ते काय करतं रगडायचा प्रयत्न करतं रगडून ते दूध काढतं. आपल्याला गाईचं सड रगडायचं नाही आहे ओढायचं नाही आहे आपल्याला फक्त काय करायचं गाई सडाचं दूध काढायचं आहे. त्यासाठी आपण हा स्पेशल लायनर डिझाईन केला आहे. लायनरचा वरचा भाग ब्रॉड आहे खाली नॅरो होत गेला आहे खाली निमुळता होत गेला आहे. काही सडेच्यामध्ये घातल्यानंतर काय होतं हे सडी ते ब्लॉक केलं जातं. सडी ते ब्लॉक करून त्याचा समोरचा पोर्स ओपन केला जातो. पोर्स ओपन करून त्यातून फक्त दूध सक्शन केलं जातं म्हणजे सडाला सड काही सड ॲज इट इज तिथं राहतं त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही. त्याला कारण सडाला त्रास न देता आपल्याला फक्त दूध काढायचं आहे गायीच्या सडातलं. त्यामुळे काय होतं की जर आपण बघतो पहिल्या रोज ज्यावेळेस गाय असते तर गायच्या सडाची साईज एवढी असते छोटी असते पण ज्यावेळेस चौथं पाच होतो ते इतकं लांबतं. कशामुळं लांबतं हे तर फक्त आपल्या ओढण्यामुळं चुकीच्या पद्धतीमुळं आपल्याला ते करायचं नाही आहे. गायचं सर रगडू रगडू गायच्या सडाच्या घड्या पडतात आणि आपण ज्याला चिरा पडतात आपण ज्याला म्हणतो ते का फक्त रगडल्यामुळं आपलं ते पण करायचं नाही. आपल्याला फक्त दूध काढायचं आहे. ते दूध काढण्यासाठी आपण जे माणूस म्हणून जे आपण जे वेगवेगळे प्रयोग करतो ते आपले सगळे प्रयोग बंद करायचे आणि नैसर्गिकरित्या आपल्याला गायचं आपल्याला दूध काढायचं. म्हशीसाठी जमल का म्हशीसाठीही जमतं फक्त थोडासा प्रेशर जास्त असतो बस बाकी काय बारीक नाही कारण एक दाबत नाही दाबलं जर असलं तर आपलं पूर्ण सर घालणं मध्ये भागायची कधी मध्ये सर घालण्याची गरज नाही. आता काय काय 10-20 लिटर पर्यंत हा 20-24 लिटरचं काय म्हणजे 24 लिटर